परभणीतल्या सेलू इथल्या एका शेतकऱ्यांना स्टेट बँकेच्या शाखेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. कमी पीक कर्ज मंजूर झाल्यानं त्यानं या शेतकऱ्यानं विष घेतलं. परसराम नारायण कावळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कावळे यांच्या सेलू इथल्या SBI बँक खात्यामध्ये 96,000 रुपये पीक कर्ज जमा झालं होतं. त्यावरून त्यांचा व्यवस्थापकाशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कोरोनावरील उपचारांसाठी मर्क या औषध निर्मिती कंपनीनं एक गोळी तयार केली आहे. या गोळीच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. रुग्णालयामध्ये दाखल होणं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होणं यात घट झाल्याचं या चाचण्यांमधून दिसून आलंय. त्यामुळे चाचण्या आशादायी असल्याचं चित्र आहे. गोळीला अमेरिका आणि जगातील इतर देशांमध्ये परवानगी मिळावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे, यासह मृतांचं प्रमाण सुद्धा कमी होत चाललंय अशी माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO दिली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 10% कमी मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र यामध्ये अमेरिकेत रुग्णसंख्या जास्त दिसून येत आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सुद्धा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण काहीसं वाढताना दिसते. त्यामुळे प्रशासनाची चिंता सध्या वाढली आहे आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करत आहे. दुसऱ्या डोसनंतर नियम मोडण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. GST संकलन सप्टेंबरमध्ये 1,00,000 कोटींच्या पार गेलंय. सलग तिसऱ्या महिन्यात 1,00,000पेक्षा जास्त GST जमा झालंय. राज्यातही GST संकलनात 22% वाढ झाली आहे. राज्यातून सप्टेंबर महिन्यात 13,546 कोटींचं GST संकलन झालंय. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित होणार आहे. अलिबागचा पांढरा कांदा आता विशिष्ट चव आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे मागणी वाढताना दिसते आणि आता अलिबागच्या कांद्यावर GI टॅगची मोहर उमटली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक आणि शेतकऱ्यांचं नुकसान दोन्ही टाळता येणार आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्यांना 2 महिन्यांपूर्वी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. यानंतर मध्य रेल्वेवर 10,22,000 रेल्वे पासची विक्री झाली तर पश्चिम रेल्वेवर 4,10,000 पासची विक्री झाली. एकूण 14,32,000 पासची विक्री झाल्याची आकडेवारी आता समोर येते. अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील न्यू बॉम्बे हॉटेल समोरचा रस्ता अखेर पालिकेनं मोकळा केलाय. अनेक वर्षांपासून हा रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला होता. बी केबिन रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिक्षा स्टँड असल्यानं गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती, मात्र आता न्यू बॉम्बे हॉटेलचा रस्ता मोकळा करून तिथे रिक्षा स्टँड होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका कार्यकर्त्यानं नवा ट्रॅक्टर घेतलाय. कार्यकर्त्यानं घेतलेला हा नवा ट्रॅक्टर चालवत दानवे यांनी भोकरदन शहरामध्ये फेरफटका मारला आणि त्यानंतर भोकरदन शहरातील नागरिकांशी संवाद साधला. दानवेंनी ट्रॅक्टर चालवून शहरातून फेरफटका मारल्यानं शहरात या गोष्टीची चर्चा होती. दानवेंना पाहण्यासाठी म्हणून भोकरदनच्या रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. आता व्हॉट्सअपवर भारतीय रुपयाचं चिन्ह दिसणार आहे, त्यामुळे व्हॉट्सअप पेमेंट आणखी सोपं होणार आहे. लोकप्रिय मेसेजिंग व्हॉट्सअप ॲपवर नवनवे फीचर्स सतत येत असतात आणि त्यामध्ये आता हे नवं फीचर लॉन्च होत आहे. या फीचरमुळे पैशांची देवाणघेवाण करणं सोपं होणार आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये कार पूर्ण जळलेली पाहायला मिळाली. वसईतल्या चिंचोडी नाक्यावर इंडिकानं अचानक पेट घेतला आणि कार मुंबईच्या दिशेनं निघालेली असताना गाडीतून अचानक धूर आला, त्यामुळे चालकानं गाडी थांबवली आणि तो बाहेर पडला. सुदैवानं त्यामुळे जीवितहानी टळली, मात्र वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सोलापुरात मार्चच्या डॉक्टरांनी बेमुदत संप सुरू केलाय. याचा फटका रुग्णसेवेला बसू लागलाय. कोरोना योद्ध्यांचा फक्त दाखवण्यासाठी सन्मान केला जातोय. गरज सर्व वैद्य मरो अशा या शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय. शासनानं दिलेली आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करावीत या मागणीसाठी डॉक्टरांनी हे आंदोलन केलंय. हातपंपातून आपोआप पाणी येत असल्याचा प्रकार येवल्यामध्ये घडलाय आणि हा धक्कादायक प्रकार दिसून आल्यानंतर नगरसूल गावाजवळ वडाचा मळा या परिसरातला हा हातपंप असल्याचं समोर आलंय. पंपाला हातही न लावता यातून पाणी येत आहे, त्यामुळे या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूजल पातळी वाढल्यानं हा प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्या यांनी काल गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची भेट घेतली. मुंबई कोल्हापूर पोलीस आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान गैरवर्तणूक दिल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. या संदर्भात गृहराज्यमंत्री महाराष्ट्र सरकारकडे विचारणा करणार असल्याचं यावेळी सोमय्या यांनी सांगितलं. खड्डे सुकवताना एक अख्खा ट्रकच कलंडला. इंदूर पुणे राज्य मार्गावर मनमाडजवळ ही घटना घडली. सुदैवानं यामध्ये आजूबाजूला वाहनं नव्हती, त्यामुळे जीवितहानी टळली, पण वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती. खड्ड्यामुळे अपघात वाढलेले आहेत आणि काही ठिकाणी निष्पापांचे जीव सुद्धा जात आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे